नागराज मंजुळे यांचा सैराट इतका प्रसिद्ध झाला की मराठी सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स त्याने तोडले. हा पहिला चित्रपट आहे जो 100 कोटीच्या घरात आपली कमाई करत आहे. चित्रपट विदेशीही खूप गाजला आणि संपूर्ण पब्लिक सैराटमय झालेली आपण अजूनही पाहत आहोत. सामाजिक विषय हाताळलेला आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी आपल्या समोर आली. पण आता हे सगळं होता सैराटवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार लेखक नवनाथ मोरे यांनी सैराटच्या कथेवर चोरीचा आरोप लावला आहे. एवढेच नाही तर याबाबत पनवेलच्या न्यायालयात याचिकाही दाखल केली गेलेली आहे. सैराटची कथा ही त्यांच्या कादंबरीवर आधारित असल्याचा दावा माने यांनी केला आहे. 2009 बोभाटा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली जी 2010 प्रकाशित झाली होती. या कादंबरी मधील कथा पण उच्च घराण्यातील प्रेमिका आणि गरीब घराण्यातील प्रियकर यांची आहे आणि सैराटचे कथानकही तसेच आहे. म्हणण्यात येतंय की माने यांना ह्या कथेवर चित्रपटही काढायची इच्छा होती. यासाठी त्यांनी SL ग्रुपची भेट सुद्धा घेतली होती. त्यांनी ईमेलद्वारे ही कथा त्यांना पाठवली सुद्धा होती असे त्यांनीही म्हटले आहे. त्यामुळे आता चोरीचा आरोप यावर करण्यात आला असून सैराट एवढ्या यशानंतर आता कॉन्ट्रोवर्सी मध्ये आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 24 जून होईल. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.